तर पोलिसांनी मागणी करताच ईडीची घोटाळा सुनावणीबाबत या ठिकाणी आपल्याला आक्षेप पाहायला मिळतोय. पोलिसांनी तपास बंद केला तर त्यावरती परिणाम होईल असं ईडीचं म्हणणं आहे. 15 मार्चला या प्रकरणामध्ये आता सुनावणी होणार आहे. तर शिखर बँक घोटाळ्याचा वाद आता बंद होणार का, तपास बंद होणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान यावरनं संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी भाजपवरती निशाणा साधलाय, बघूया. मी हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नरेंद्र मोदी ज्याने भ्रष्टाचार सहन करणार नाही, भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडीला बसणार नाही, भ्रष्टाचार खतम करू ही मोदी गॅरंटी असं ज्या वल्गना करत होते त्या मोदीजींना विचारलं पाहिजे. या लोकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग हा चक्की पिसायला पाठवणार होतात ना नवाब मलिक यांच्या बाजूला. आज हे दोन्ही लोक तुमच्या बरोबर आहे. विचारा देवेंद्र फडणवीस यांना ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. लोकांशी तुम्ही खोटं बोलताय, या राज्याशी खोटं बोलताय, या देशाशी खोटं बोलताय. हा बघूया आता सगळेच मोदी वॉशिंग पावडर आणि मोदी वॉशिंग मशीन आल्यामुळं तिथे टाकलं की स्वच्छ होऊन जातात. त्याचा तो परिपाक आहे. त्यात काय आता स्वच्छतेसाठी अशी मशीन बनवली आहे आणि जेवढ्यांना टाकून पक्षात घेत आहेत ते भाजपवाले बिचारे ओरिजिनल जे आहेत ते बिचारे त्यांची गती इतकी वाईट आहे की ते आस लावून बसले होते कधी मंत्री हो महामंडळ अध्यक्ष हो खासदार हो पण त्यांचा नंबरच लागत नाही.